नमस्कार मित्रांनो, मी समाधान पवार आपला शेतकरी मित्र। आज रोजी जे कांद्याचे बाजार भाव वाढलेत बाजार समितीकडून ते पाहू। त्याच्या अगोदर शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाची बातमी ती पाहू। पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील गेल्या 5 दिवसापासून बंद असलेल्या भुसार विभाग सोमवारपासून सुरू होणार आहेत। काही व्यापाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळं त्या ठिकाणची बाजार समितीही बंद झालेली होती। मित्रांनो, 21 तारखेला जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली व्यापाऱ्याबरोबर। त्यामध्ये त्यांनी सांगितले की 25 तारखेपासून बाजार समित्या चालू होणार आहेत। त्याचबरोबर अजित पवार यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीत बाजार समिती बंद ठेवणे। मित्रांनो, अशाच पद्धतीच्या बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी पण खूप आणि खूप महत्त्वाची शेतकऱ्यासाठी बातमी आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा विसरू नका। आत्ता पाहूया कांदा कमीत कमी बाजारभाव असलेल्या बाजार समित्या कोणत्या आहेत आणि पुढे जाऊन पाहणार आहे कांदा जास्तीत जास्त बाजारभाव असलेल्या बाजार समित्या। त्यामुळे तुम्हाला समजून जाईल की कोणत्या ठिकाणी जास्त बाजारभाव आणि कोणत्या ठिकाणी कमी बाजारभाव आहे। पिंपळगाव सायकड्यामध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 4727 क्विंटलची आवक होती, कमीत कमी जर 200, जास्तीत जास्त 764, सर्वसाधारणपणे 585। मनमाडमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 3800 क्विंटलची आवक होती, कमीत कमी जर 200, जास्तीत जास्त 750, सर्वसाधारणपणे 600 रुपये। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लाईक करत नाही, व्हिडिओ लाईक करा एका शेतकऱ्याला सपोर्ट करा। मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला पैसे जात नाही, त्यामुळे आताच्या आता जाऊन व्हिडिओला लाईक करा, एका शेतकऱ्याला सपोर्ट करा। नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 2405 क्विंटलची आवक होती, कमीत कमी जर 300, जास्तीत जास्त 700, तर सर्वसाधारणपणे 450 रुपये बाजारभाव त्या ठिकाणी होता। येवलमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 1414 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 200, जास्तीत जास्त 700, तर सर्वसाधारणपणे 450 आसपास त्या ठिकाणी कांद्याला बाजारभाव राहिलेला आहे। नागपूरमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 7351 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 820, सर्वसाधारणपणे 775 रुपयाच्या आसपास बाजारभाव राहिलेला आहे। लासलगाव नेपाळमध्ये 3210 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 425, जास्तीत जास्त 851, सर्वसाधारणपणे 725 रुपये एवढा होता। मित्रांनो, आता पाहूया कांदा जास्तीत जास्त बाजारभाव असलेल्या बाजार समित्या कोणत्या आहेत। या ठिकाणी जर तुम्ही कांदा विकायला घेऊन गेला तर तुम्हाला जास्तीत जास्त बाजारभाव भेटेल त्या कोणत्या कोणत्या बाजार समित्या आहेत मित्रांनो, ते आपण पुढील प्रमाणे पाहूया। दिंडोरीवाणीमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 7264 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 350, जास्तीत जास्त 988, सर्वसाधारणपणे 700 रुपये एवढा होता। मित्रांनो, पिंपळगाव बसवंतमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 23611 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 300, जास्तीत जास्त 971, सर्वसाधारणपणे 741 रुपये एवढा होता। कळवणमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 5300 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 300, जास्तीत जास्त 911, सर्वसाधारणपणे 700 रुपये। मित्रांनो, व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही, व्हिडिओला आत्ताच्या आता जाऊन लाईक करा। मित्रांनो, लासलगावमध्ये उन्हाळ्याच्या त्याचा कांदा 12814 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 400, जास्तीत जास्त 925, सर्वसाधारणपणे 714 रुपये। मित्रांनो, तुम्ही चॅनल सबस्क्राईब करत नाही, आताच्या आता जाऊन चॅनल सबस्क्राईब करा। चंद्रपूर गजवडमध्ये पांढऱ्या जातीचा कांदा 1930 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 850, जास्तीत जास्त 950, सर्वसाधारणपणे 900। मोशीमध्ये 49 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 700, जास्तीत जास्त 1100, सर्वसाधारणपणे 950 रुपये बाजारभाव त्या ठिकाणी होता। कराडमध्ये हलव्या जातीचा कांदा 123 क्विंटलची आवक होती, कमीत कमी दर 1000, जास्तीत जास्त 1200, सर्वसाधारणपणे 1200च्या आसपास बाजारभाव होता। मित्रांनो, थोडेसे बाजारभाव वाढल्याचे। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की पश्चिम बंगाल या ठिकाणी वादळामुळे खूप नुकसान झालेलं आहे, त्यामुळे आपले पंतप्रधान मोदी यांनी घोषणा केली आहे की पश्चिम बंगालला 1000 कोटीची निधी देणार आहेत। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मित्रांनो।